जनजाती समाजाने केवळ इंग्रजांविरुद्ध लढा दिला असे नाही तर त्यापूर्वी ज्या ज्यावेळी देशावर परकीय आक्रमण झाले त्या त्यावेळी त्या जनजाती समाज मातृभूमीच्या रक्षणासाठी उभा राहिला आहे इस्लामिक आक्रमणविरुद्ध हा जनजाती समाज प्राणपणाने लढला शत्रूला यमसदनी पाठवायला व वेळप्रसंगी प्राणार्पण करायलाही मागेपुढे पाहिले नाही महाराष्ट्रात मावळ प्रांतात महादेव कोळ्यांचे वर्चस्व होते कोंडाणा किल्ला व अनेक डोंगरी किल्ले महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होते सोळाशे सदोतीसमध्ये महादेव कोळी लोकांनी मोगलांच्या विरुद्ध लढा पुकारला होता त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात मिळतो याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेक किल्ले महादेव कोळी नायकाच्या अधिपत्याखाली होते महादेव कोळी ही लढवय्या समाज असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना हिंदवी स्वराज्याच्या कार्यात संमिलित करून घेतले त्यामुळे महादेव कोळी समाजाच्या जुन्नर प्रांतातील मोगलांविरुद्धच्या हालचाली वाढू लागल्या सोळाशे छप्पन्न ते सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नर लुटले त्यात त्यांना तीन लाख अकरा हजार होऊन दोनशे वीस घोडे अनेक मौल्यवान वस्तू मिळाल्या या कामात महादेव कोळी समाजाचे व त्यांच्या सरदारांचे महाराजांना चांगले सहकार्य मिळाले महादेव कोळी समाजाच्या उठावामुळे मोगल संतप्त झाले महादेव कोळी समाजाला परास्त करण्यासाठी मोगलांची मोठी सेना येऊन धडकली बलाढ्य सेनेपुढे महादेव कोळी पराभूत झाले दीड हजार महादेव कोळी जेरबंद झाले त्यांचा अथुनाथ छळ करून त्या सर्वांचा एका चौथऱ्यावर शिरच्छेद करण्यात आला आजही तो कोळी चौथरा म्हणून ओळखला जातो स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी ज्या चौथऱ्यावर महादेव कोळी शूरवीरांनी बलिदान केले तो चौथरा आमच्यासाठी राष्ट्रीय स्मृती स्मारक आहे